नमस्कार, सुरुवात करतोय एका महत्त्वाच्या बातमीनं. कर्नाटक काँग्रेसचे वरिष्ठ नेते डी के शिवकुमार यांना अखेर 1.5 महिन्यानं जामीन मिळालेला आहे. दिल्ली हायकोर्टानं 25 लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केलाय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये त्यांना 3 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. सगळी कागदपत्रं तपास यंत्रणांकडे असल्यामुळे शिवकुमार यांच्याकडून पुराव्यांशी छेडछाड करण्याची शक्यता नाही. तसंच त्यांनी साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला याचाही पुरावा नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. प्रशांत, कर्नाटकचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते डी के शिवकुमार यांना अखेर जामीन मंजूर झालाय. महत्वाचं म्हणजे जर बघितलं, ज्या पद्धतीनं शिवकुमार यांनी गेल्या काही दिवसापासून तिहारच्या तुरुंगात होता आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये ज्या पद्धतीनं आज त्यांना जामीन मिळालेला आहे दिल्ली हायकोर्टाने, त्यांना त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ज्यांच्यावरती कारवाई करण्यात आली होती, ईडीनी कारवाई केली होती, त्यानंतर आज ज्या पद्धतीने निरीक्षण हायकोर्टात नोंदवलं आहे की ते त्यांच्या संदर्भात सर्व जे कागदपत्र त्यांचे आरोप असलेले सगळे कागदपत्र ईडीच्या खात्याकडे जमा आहे आणि सोबतच बघितलं आपण तर ते साक्षीदारावर प्रभाव टाकू शकत नाही अशा प्रकारचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे. त्यामुळे आता त्यांना जामीन देणारे जवळपास 25 लाखाच्या जातमुचर त्यावर त्यांना जामीन मिळालेला आहे. यापूर्वी मतदार बघितलं, आज काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देखील त्यांची तिहारच्या तुरुंगामध्ये भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना आज दुपारी सदनात जामीन मिळालेला आहे. स्टुडिओ नक्की. प्रशांत, धन्यवाद आपण ही अधिक माहिती दिल्याबद्दल. विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा होत्या. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान होण्याआधी पंतप्रधान मोदींनीही केदारनाथाचं दर्शन घेतलं होतं आणि निकालाच्या म्हणजे विधानसभा निवडणुकांच्या निकालाआधीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक जाऊन केदारनाथाचं दर्शन घेतलेलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं, तो विषय प्रचंड चर्चेत आला. ते गुहेमध्येही स्थानापन्न झालेले होते, तिथे त्यांनी ध्यानधारणा केलेली होती. हे सगळं चर्चेत येत होतं आणि आता आपण बघतोय विधानसभा निवडणूक, महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नी केदारनाथाच्या दर्शनासाठी गेले, तिथली काही छायाचित्रं आपण बघतो आहोत. ही दोन्ही दृश्य आम्ही दाखवतोय. लोकसभा निवडणुकांच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथाच्या दर्शना गेले होते तेव्हाची दृश्य, आणि दुसरीकडे विधानसभा निवडणुकांवेळी उद्या सकाळी 7 वाजल्यापासून कल यायला सुरुवात होईल. दिवसभर महत्वाचा, कारण निकालांचा दिवस, आणि त्याच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केदारनाथाच्या दर्शनाला गेलेले आहेत. पुन्हा एकदा जाऊया अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. प्रशांत, केदारनाथाचं दर्शन घेतलं विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या एक दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी, हेच चित्र आपल्याला लोकसभेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत बघायला मिळालं होतं. बरोबर आहे, योगायोगाचं सत्र आहे. ज्या पद्धतीने लोकसभेची निवडणूक जर बघितली आपण, 24 तारखेला मतमोजणी झाली होती, त्याच धर्तीवरती विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील 24 तारखेला होत आहे. आणि सोबतच जर निवडणूक बघितली तर 21 तारखेला झाली होती, त्याच धर्तीवरती निवडणूक देखील 21 तारखेला झाली होती. अशा प्रकारचं हे योगायोगाचं सत्र. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीचं ज्या पद्धतीनं एका दिवसाच्या निवडणुकीच्या निकालाच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट केदारनाथला गेले होते, त्याने जे दर्शन घेतलं होतं, ते केदारनाथची संपूर्ण पाहणी केली होती, त्याच धर्तीवर आज महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केदारनाथला गेले, तिथे सपत्नीक दर्शन घेतलं, आपल्या पत्नीसह त्यांनी दर्शन घेतल्यानंतर तिथल्या लोकांची चर्चा देखील केली आणि तिथे खास करून महाराष्ट्रातील पुरोहित आहे त्या पुरोहितांसोबत देखील चर्चा केली, त्यानंतर ते रोखले. पण महत्वाचं म्हणजे बघितलं जे निवडणुकांमध्ये हे योगायोगाचं सत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबतही लागू झालेलं आहे, त्यामुळे या योगायोगाच्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, देवेंद्र फडणवीस असो, किंवा मतमोजणी असो, किंवा मतदानाची तारीख असो, हे सगळं जुळून आलेलं आहे. स्टुडिओ माहिती दिल्याबद्दल. हा मुद्दा मात्र अगदी खरा आहे, योगायोगाचं सत्र मात्र जुळून आलेलं आहे या सगळ्यामध्ये. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत 3 मोठी साम्य आहेत, ती कोणती साम्य आहेत त्यावर आपण नजर टाकणार आहोत. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक मतदान
21 तारखेलाच होतं आहे. लोकसभा आणि विधानसभा निकालाची तारीखही 24 तारीखच आहे. निकालाआधी म्हणजे लोकसभा निकालाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथाच्या चरणी लीन झाले होते. त्यांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं होतं आणि आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी एक दिवस देवेंद्र फडणवीस सपत्नीक केदारनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. प्रामुख्यानं जाणवणारी अशी ही तीन कारणं किंवा तीन हे योगायोग ही साम्य आपल्याला बघायला मिळत आहे.